तवर वाटणी होत नाही, आमच्या हिश्त्याची मालकी आम्हाला मिळत नाही, तवर तू जे काय करायला सूर्या ते मी तुला करू देणार नाही. हे समज आमच्या वाडवडिलांनी लय कष्टानं कमवलेलं सांगायचं आणि हे समज कुठेतरी गहाण पडणं तू आत्याला पटतच नाही आपण. कारण ह्याच्यामुळं एकट्या दादासाहेबाची वगैरे तुमची आमची इज्जत जाणार नाही. हो झुंजाररावच्या ह्याच्या आधी हे सगळं कमवण्यासाठी खपलेल्या ज्या पिढ्या आहेत ना त्या समजा पिढ्यांचा अपमान ठरणार आहे. तुम्हाला पैसाच पाहिजे ना, किती पाहिजे? म्या करतो बंदोबस्त. फक्त एकच अट आहे आपली, हे जे काही गहाण ठेवायचं ना ते माझ्याकडे. तुझ्या ध्यानात आलंच असेल ना आम्हाला काय म्हणायचं आहे ते. नाही म्हणजे विचार कर तू, आपल्याला अजिबात घाई नाही. नुकसानीत आलेला कारखाना कसा सांभाळायचा हे सगळं आम्हाला माहिती आहे. आमच्याबरोबर तुझा बी कसा फायदा होईल याची बी काळजी घेतो. आपल्या पतपेढीतून तुम्हाला 1.25 ते 1.5 कोटीचं कर्ज आपल्या कारखान्याला द्यायचंय असं म्हणायचंय. हो अहो सूर्या भाऊ, ही काय विचारायची गोष्ट झाली का? जसा कारखाना तुमचा तशी ही पतपेढी पण तुमची. आई आई सर तुम्ही बोलत होता आम्हाला. होय, आज तुम्हाला आमचं एक काम करायचं आहे. काय काम करायचं? तुम्ही पवारसनी कळवा, आमासनी त्या संचालकाला म्हणजे त्या देसाईला भेटायचंय. आपण असं कसं शक्य आहे? का शक्य नाही आई? आता ती हाय प्रोफाईल केस आहे, सहजासहजी नाही भेटता येणार. आणि आधीच त्या केसचा एवढा गाजावाजा झालाय, तू देसाईंना जाऊन भेटल्याचं मीडियाला कळलं तर सगळीकडे पुन्हा बोंबाबोंब होईल. त्याला फक्त आम्हाला हेच विचारायचं आहे की त्यानं आमच्याशी विश्वासघात का केला आणि ते बी त्यांच्याच तोंडून. ठीक आहे, तुझा एवढा हट्टच असेल तर मी पवारांशी बोलून बघतो. पवार साहेब, सूर्या बोलतो. बोल सूर्या, काही काम होत का? त्या देसाईंना घेऊन तुम्ही कोल्हापुरात कधीपर्यंत पोहोचणार आहात ते विचारायचं होतं. पण सूर्या, हे तू का विचारतोयस? आईसाहेबांची इच्छा होती देसाईंची एकदा भेट घ्यावी अशी. सूर्या पण मला माहिती आहे तुम्हाला काय म्हणायचंय, पण पवार साहेब तुम्ही मनात आणलं तर हे सहज शक्य होऊ शकतं. वाडा आणि पोलीस स्टेशनच्या मध्ये कुठेतरी भेटू शकतो का? काहीतरी करावं लागेल, कारण एकदा का पोलीस स्टेशनला हजर केलं की भेटता येणं शक्य नाही. थँक्यू पवार साहेब, थँक्यू सो मच. आई आज रात्री देसाईंना भेटता येईल, पण तुमची भेट होतीये हे कोणाला कळणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. ती काळजी आम्ही बी घेऊ आणि तुम्ही बी घ्या. तिथं काय करतेस? काय नाही, कपाट आवरायला लागली. गुरुदादांनी इस्त्रीचे कपडे आणून दिले ते ठेवते. काम होत काही? नाही काम नव्हतं, पण काय झालं का तुझं सुरू परत तोड? नेमकं कामाच्या वेळी तुला कसं उत्तर आहे? हाच प्रॉब्लेम आहे तुझा. आता काय झालं? तुला तुझी बाकीची सगळी कामं जमतात कळतात, पण नवरा घरी आल्यावर त्याच्याकडेही जरा लक्ष द्यायचं असतं. हे पण एक बायकोचं काम असतं, हे काही तुला कळत नाही.
हो का? सूर्या, हा तुझा गोड गैरसमज आहे. काय? हे माझं तुझ्याकडे लक्ष नसत, फक्त तुझ्याकडेच लक्ष असत. अगदी सतत लक्ष असत असं म्हणलंस ना तरी हरकत नाही. खूप बरं वाटतंय सूर्य. माझ्या मिठीतच म्हणून ना? नाही, तो संचालक मुद्दे मला सकट पकडला गेला ना म्हणून. खरा गुन्हेगार कोण हे कळलं आणि आता सगळ्यांचे पैसे परत मिळणार ना. खरे, त्यासाठीच तर एवढी धडपड करत होतो आपण. एका गोष्टीची भीती वाटायला लागली. कसली भीती? आपल्या घराच्या बाबतीत एक संकट टळलं की दुसरं संकट हात जोडून उभंच असते. हे काय आमचं थांबलं पाहिजे सूर्य. थांबणार, नक्की थांबणार. काही गोष्टींबाबतीत कसं तुला आधीच कळलेलं असतं आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तसं या बाबतीत तू माझ्यावर विश्वास ठेव. एवढ्या रातचं कुठं निघाली असेल बरं ही मंडळी. आबा नक्कीच काहीतरी गडबड आहे. देसाई असं का वागलात? आम्ही काय विचारालो देसाई? तुम्ही असं का वागलात? आम्ही तुम्हाला काय कमी केलं होतं म्हणून तुम्ही असं वागलात? दादासाहेबांनी मोठ्या विश्वासानं तुमच्यावर जबाबदारी सोपवली होती, ती जबाबदारी तुम्ही अशी परत केली? आई साहेब, माझ्याकडनं लय मोठी चूक झाली, मला फक्त एकदाच माफ करा आई साहेब. असं बोलण्याआधी तुम्ही काय केलं हे माहितीये का तुम्हाला? तुमच्यामुळं गावातली लोक जीव द्यायला चालली होती. तुमच्यामुळं, फक्त तुमच्यामुळं आम्हाला आमचं घर दार घाण ठेवायची वेळ आली होती. दादासाहेब म्हणजे विश्वास, आणि त्याच विश्वासाला आज तडा जायला चालला होता. कुणामुळं? फक्त तुमच्यामुळं देसाई. तुमच्यामुळं लोक आमच्याकडे बोट दाखवायला लागले होते. आम्ही तुमच्या बाबतीत असं काय वागलो हो म्हणून तुम्ही असं वागला सा? आई साहेब मला फक्त एकदाच. खबरदार, खबरदार, तोंडात ना आई साहेब हा शब्द काढला तर. एक वेळ चुकीला माफी मिळू शकते पण विश्वासघाताला नाही. आणि दादासाहेबांचा विश्वासघात करणाऱ्याला तर नाहीच नाही.
देसाई आज तुम्ही आमच्या नजरेतनं उतरला. विश्वासघात केलाय तुम्ही. आमचा आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांचा. आणि आता थोडी जरी लाज शिल्लक असली ना तर जेलमध्ये जा आणि पश्चाताप करा. तुमच्या ह्या आशा वागण्याला देव माफ करेल पण आम्ही नाही माफ करू शकत. ह्या पुढं तुम्ही आमासनी कधीच तोंड दाखवू नका. आपला संबंध संपला आणि आमच्यासाठी तुमचा विषय संपला. आईसाहेब माझं ऐकून तर घ्या. माझ्याकडनं चुकी झाली. आईसाहेब सूर्या भाऊ माझं ऐकून तर घ्या. मला एकदा माफ करा. आईसाहेब ऐकून तर घ्या. आईसाहेब तुम्ही तरी समजून घ्या. सूर्या भाऊ आम्ही काय सांगितले ते आले नव ध्यानात. त्या देसाईला कायदेशीर शिक्षा झाली की समजा पैसा आपल्या पतसंस्थेमध्ये जमा झाला पाहिजे. तू उद्यापासून गावामध्ये जाऊन लोकांनी सांगायला सुरू कर की त्यांचा पैसा कुठंच गेलेला नाही असा विश्वास दे. अजून मी आमासनी एक आई मगापासून तू हेच सगळं पुन्हा पुन्हा सांगायला लागलीस. तू एकदा सांगितलंयस ते मी सगळं ऐकलंय. माझ्या लक्षात आहे तू जसं सांगितलंयस तसंच सगळं होणार आहे. आणि आता तू जरा जाऊन आराम कर. या सगळ्या प्रकरणामुळे गेल्या काही दिवसात तुलाही शांत झोप लागली नाही. सूर्या बरोबर बोलाय. आणि आई तुला अजून काही बोलायचं असेल ना तर आपण उद्या सकाळी बोलू. ठीक आहे. तुम्ही दोघांनी आता आमचं काय ऐकायचंच नाही ठरवलंय तर मग आम्ही काय बोलणार. अजून बी काय बोलायचं असेल तर उद्या सकाळीच बोल. आज बऱ्याच दिवसांनी आमच्या डोक्यावरच वजन खाली उतरलंय. गावातले गावकरी आपल्याला आणि आपल्या घरातल्या लोकांना नाही नाही ते बोलत होते. आमचा अजून भी विश्वास बसत नाही. आपल्या कारखान्यातला संचालक देसाईनं हा समजा घपला केला होता. तुम्हीच त्याला निवडून दिलं होतं ना. तुम्ही त्याला एवढ्या विश्वासानं निवडून आणलं आणि त्या विश्वासाचा त्याने विश्वासघात केला. तुम्ही असता तर तुम्हाला हे सहन झालं नसत. आपलं घरदार घाण टाकायची येळ आली होती आपल्यावर पण आता समद काही ठीक होईल. तो संचालक सापडलाय. आता गेलेला समधा पैका परत मिळणार आहे. आपलं घरदार घाण ठेवायची बी येळ आली होती पण आपल्या पाठीशी ज्योतिबा असल्यामुळं त्यानं समज हे निभावून नेलं. आमचं तुम्हाला एकच मागणं आहे. तुम्ही जिथं कुठं असाल ना तिथनं लवकरात लवकर परत या. समजास मी तुमची लय आठवणी द्या. तुम्ही परत येत नाही तर सुखाची झोप काय असत्या हे आम्हाला नाही कळणार. आई काय रे सूर्या.
आई अत्यंत वाईट बातमी आहे. काय? त्या संचालक देसाईंनी आत्महत्या केली. काय? राहून राहून आमासनी एकच प्रश्न सतवा लागलाय. देसाईने आत्महत्या का केली असेल बरं? त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला फक्त पवारच देऊ शकता. तुझं आणि पवारांचं या आयुष्यावर काहीतरी बोलणं झालंच असेल ना. ते म्हणजे हे समद कसं काय घडलं असेल? पवारांचा फोन आला होता. देसाईला तिथून घेऊन निघाले तेव्हा त्यांनी मला कळवलं होतं. नंतर त्यांच्याकडनं एवढंच कळलं की वाटेत येताना देसाईला एक ट्रक समोर दिसला आणि पुढचा मागचा विचार न करता त्यांनी स्वतःला त्या ट्रक समोर झोकून दिलं. आमासनी वाटतं ते जे काय वागत होते त्याचाच त्यासनी पश्चाताप झाला असेल. आणि पश्चाताप त्यांनाच होतो ज्यांच्यात माणुसकी शिल्लक असते. त्यामुळेच त्यांनी असं पाऊल उचललं असेल. तुला काय वाटत? भावनिक होऊन किंवा घाईघाईत निष्कर्ष काढून आपल्याला चालणार नाही आहे. नेमकं कारण शोधलं पाहिजे. बरोबर बोलतोस तू. आता फक्त एकच काम कर. त्यांची पोरं आणि बायको कुठे आहेत ते शोधून काढ. काय बी झालं तरी आपणासनीच त्यासनी बघायला हवं. नाही म्हणलं तरी आपल्या संस्थेचा एक भाग होते ते. आपली पतपेढी मोठी करण्यात त्यांचा बी सहभाग होता हे नाकारता येणार नाही. सूर्या, अरे लक्ष कुठं आहे तुझं? आम्ही कवाधरनं बोलायला लागलोय तुझ्या बरोबर. कंचा विचार करायलाय. देसाईंच्या आत्महत्येचा. आई, आता तू म्हणाल्याप्रमाणे त्यांना पश्चाताप झाला म्हणून त्यांनी आत्महत्या केली. याचा अर्थ त्या माणसामध्ये कुठेतरी माणुसकी शिल्लक होती. आणि माणुसकी शिल्लक असल्याशिवाय त्यांनी आत्महत्येसारखा निर्णय घेतला नसता. मला आता हा प्रश्न पडलाय की जर देसाईंमध्ये माणुसकी शिल्लक होती तर त्यांनी एवढा मोठा फ्रॉड कसा काय केला? वय. जर त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी फ्रॉड केला नव्हता, जर त्यांच्यात माणुसकी शिल्लक होती तर नक्कीच हे देसाईंनी एकट्याने केलेलं काम नाही. या कामामध्ये नक्कीच त्यांना कोणीतरी बळजबरी केली असणार किंवा अजून कोणीतरी मदतनीस असणार. शोधून काढ. ती व्यक्ती कोण आहे हे ताबडतोब शोधून काढ. त्याच्या मागं कोण आहे आमासनी बी कळायला हवं.